नमस्कार, जामखेड टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मागील 15-1 दिवसांपासून आष्टी, जामखेड, कर्जत व करमाळा या 4 तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडला जावा यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे। परंतु धूर्त बिबट्या वन विभागाच्या सापळ्यांना गुंगारा देऊन फरार होत असल्याने सर्वांचे टेन्शन वाढले आहे। विशेषतः ज्या भागात हा बिबट्या सक्रिय आहे त्या भागामध्ये तर त्या बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे। एकीकडे बिबट्या पकडा अथवा ठार मारा असा सर्व स्तरातून दबाव वाढत असतानाच आता राज्य सरकारने या संबंधी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे वन विभागाने नरभक्षक बिबट्यासंबंधीचा एक आदेश आज पारित केला आहे। त्यानुसार नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। राज्याच्या वन विभागाने यासंबंधी काढलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की बीड वन विभागाच्या आष्टी वन परिक्षेत्रातील सुरडी, किन्ही, मंगरुळ व पारगाव तसेच पाटोदा वन परिक्षेत्रातील जाटवड, त्याचबरोबर मोहोळ वन परिक्षेत्रातील लिंबेवाडी व अंजनडो तालुका करमाळा या भागामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या व मानवी जीवतास धोका निर्माण करत असलेल्या बिबट्यास पिंजराबंद करणे अथवा तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे। तसेच बिबट्या वावरत असलेल्या परिसराची भौगोलिक परिस्थिती व इतर कारणामुळे बिबट्याला जेरबंद करणे अथवा बेशुद्ध करणे शक्य न झाल्यास त्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात येत आहे। सदर कारवाई करण्यासाठी पुणे व औरंगाबाद विभागाच्या मुख्य वनरक्षक यांच्या टीमला अधिकार प्रदान करण्यात येत आहेत। सदर आदेशाची मुदत 31 जानेवारी 2021 पर्यंत असणार आहे। शक्यतो सर्व प्रयत्न करून बिबट्याला जेरबंद अथवा बेशुद्ध करण्यास प्राधान्य द्यावे। सदर बिबट्याला ठार मारण्यासाठी पारितोषिक जाहीर करू नये। गरज पडल्यास स्निपर डॉगची मदत घेण्यात यावी। सदर बिबट्याला ठार मारण्याच्या कारवाईसाठी पश्चिम वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनरक्षक हे समन्वयक असणार आहेत। सदर बिबट्या जेरबंद झाल्यास मानवी संपर्कापासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी। त्याआधी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्या बिबट्याची आरोग्य तपासणी करण्यात यावी व भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कारवाई करावी असे या आदेशात म्हटले आहे। हा आदेश राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनरक्षक अनिल काकोडकर यांच्या सहीने जारी करण्यात आला आहे। नरभक्षक बिबट्याला जिवंत अथवा मृत पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलल्यामुळे करमाळा आष्टी या दोन तालुक्यांसह या तालुक्यांच्या सरहद्दीवरील जामखेड व कर्जत तालुक्यातील जनतेला आता मोठा दिलासा मिळाला आहे। दरम्यान वन विभाग त्या नरभक्षक बिबट्याला जिवंत अथवा मृत कधी पकडणार याकडे 4 तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मिस, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।